येथील जागतिक धम्म परिषदेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. औरंगाबाद येथे चालू असलेल्या 3 दिवसीय धम्म परिषदेनिमित्त विविध धर्मगुरू औरंगाबाद येथे दाखल झालेले आहेत. राज्याचे उद्योग सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या प्रयत्नातून ही परिषद संपन्न होत आहे. या परिषदेचे उद्घाटन श्रीलंकेचे महानायक महाथेरो डॉक्टर वरक गोडा यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या परिषदेसाठी जपान, नेपाळ, चीन, मलेशिया, श्रीलंका या देशांसह अनेक देशातून बौद्ध भिक्खू यांनी उपस्थित होऊन जनतेला संबोधले आहे. तसेच धर्मगुरू दलाई लामा यांचे मार्गदर्शन जनतेला लाभलेले आहे. या निमित्ताने शहरातील रस्ते हे पंचरंगी ध्वजाने सजवलेले आहेत. धम्म परिषदेच्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे व पुस्तकांचे तसेच विविध वस्तूंचे स्टॉल लागलेले आहेत. धम्म परिषदेची आज सांगता होणार आहे. महावाईसाठी विजय हिवराळे, औरंगाबाद.